हवा इतकी जड कशी? लेखन यशस्विनी संपत कुमार, चित्रांकन शोहे एमुरा, मराठी अनुवाद सई केसकर। हातात असलेल्या जडजड पिशव्यांमुळे लक्ष्मीचे हात अगदी भरून आले होते। एका पिशवीत होते अर्धा किलो बटाटे, तर दुसरीत अर्धा किलो टोमॅटो आणि कोहळ्याचा एक मोठा काप, या गोष्टी भरलेल्या होत्या। तिचं घर तर अजून अर्धा किलोमीटर लांब होतं। मग हाताला थोडी विश्रांती मिळावी म्हणून लक्ष्मीनं एका दुकानासमोर पिशव्या खाली ठेवल्या। तेवढ्यात तिकडून फुगे घ्या फुगे, रंगीत फुगे, असं ओरडत एक फुगेवाला आला। अगदी सहज उचलले होते त्याने ते सगळे फुगे। माझ्या पिशवीत पण अशी हवा भरलेली असती तर किती बरं झालं असतं, लक्ष्मीनं स्वतःशीच विचार केला। तेवढ्यात लक्ष्मीला दुपारच्या विज्ञानाच्या तासाची आठवण झाली। अम्मूताईंनी वर्गात सांगितलं होतं की हवेला सुद्धा वजन असतं। एक घनमीटर हवेचं वजन 1.2 किलो एवढं असतं। बापरे, हे तर खूपच वजन होतं की जवळपास तिच्या पिशव्यांच्या वजना एवढंच। हवेला खरंच वजन असेल तर ते तिला जाणवायला हवं होतं, नाही का? घरी आल्यावर लक्ष्मीनं याचं उत्तर शोधून काढायचं ठरवलं। मग काय, लक्ष्मीनं तिच्या छोट्या बहिणीला गौरीला हाताशी धरलं। आधी लक्ष्मीनं स्वयंपाक घरातील नवीन खराट्याच्या 12 काड्या उपटल्या, त्या पट्टीनं मोजल्या। सगळ्यांची लांबी 100 सेंटीमीटर आहे ना याची खात्री करून घेतली। मग त्या सगळ्यांना चिकटवून एक झक्कास घन म्हणजे मोठा ठोकळ्याचा आकार तयार केला। लक्ष्मी आणि गौरीने मग काड्यांच्या त्या सांगाड्याला सगळीकडून छान पैकी जुनी वर्तमानपत्र चिकटवली, त्याच्या सगळ्या बाजू झाकून घेतल्या। आता या ठोकळ्याच्या आत 1.2 किलो एवढी हवा असायला हवी, लक्ष्मीनं विचार केला। आडवं होऊन तो ठोकळा आपल्या पोटावर ठेवून बघितला, पण तिला काही म्हणजे काहीच जाणवलं नाही। पण जेव्हा गौरीनं तिच्या छातीवर भाजीच्या पिशव्या ठेवल्या तेव्हा मात्र तिला जरा गुदमरायलाच झालं। मग लक्ष्मीनं एक फुगा फुगवून खाली फेकला। जर हवेला खरंच वजन असेल तर हवेनं भरलेला फुगा रिकाम्या फुग्याच्या आधीच जमिनीवर पडला पाहिजे, पण हा फुगा खाली पडलाच नाही, उलट तो मस्तपैकी तरंगत सुटला। मग लक्ष्मीच त्याच्या मागे धावायला लागली। त्या दिवशी छोट्या गौरीला लस द्यायला प्राथमिक चिकित्सा केंद्रात घेऊन जायचं होतं, तेव्हा लक्ष्मीनं आपल्यासोबत तो फुगाही नेला। आधी लक्ष्मी स्वतः तिथल्या वजन काट्यावर उभी राहिली, त्यावर तिचं वजन भरलं 19 किलो। खाली उतरून तिनं त्यावर फुगा ठेवला, पण काटा होता ढिम्मच, तो जरा म्हणजे जरासाही हल्ला नाही। अहो ताई, तिनं दुसऱ्या दिवशी विज्ञानाच्या तासाला जणू जाहीरच केलं, आपल्याला हवेचं वजन जाणवतच नाही। हवा वाहताना जाणवतं की ग, हे बघ, कपाळावरची केसांची बट हुंकर मारून उडवत ताई म्हणाल्या। मग त्यांनी बाहेर वाऱ्यावर नाचणारी पानं दाखवली आणि सूर्याला झाकून टाकणारे काळे ढगही दाखवले, आणि हवेमुळे वस्तू हलतात देखील बरं का? हवेचं वजनच बघायचं असेल तर, अम्मूताई विचार करत म्हणाल्या, आपण आज एक प्रयोगच करून बघूया ना। श्याम जा बरं, फुग्यांची 3 पाकिटं घेऊन ये पाहू, ताई म्हणाल्या। त्यांनी श्यामला ते एका चिठ्ठीवर लिहून दिलं। या रे सगळे, आपण आपल्या प्रयोगासाठी थोडी जागा करूया। मुलांनी मग टेबल खुर्च्या हलवली आणि वर्गाच्या मधोमध मोकळी जागा तयार केली। अम्मूताईंना तेवढ्यात एका पुठ्ठ्याचा चौकोनी बॉक्स सापडला। त्यांनी त्यांची मापं घेतली आणि सांगितलं, या बॉक्सचं घनफळ जवळजवळ 1 घनमीटर आहे, आता आपण फुगे फुगवून त्यांनी हा बॉक्स भरून टाकूया, त्या म्हणाल्या। फू फू करून फुगे फुगवताना सगळ्यांचे गाल दुखायला लागले, शिवाय फुगवलेल्या फुग्यांना गाठी मारता मारता आणखी अर्धा तास गेला तोही वेगळाच। काही फुगे उडूनच गेले, काही मध्येच फुस्स झाले, तर काही फट्ट करून फुटून गेले। सगळेजण बॉक्समध्ये फुगवलेले फुगे टाकताना ताई बघत होत्या। बॉक्स काठोकाठ भरल्यावर ताईंनी ते सगळे फुगे एका दोरीने एकत्र बांधून टाकले
आणि त्यांचा एकत्र भला मोठा गोळा खोक्यातून बाहेर काढला. मग सगळ्या वर्गाचा मोर्चा मुख्याध्यापकांच्या खोलीकडे गेला. तिथेच तर वजन काठा ठेवलेला होता ना. लक्ष्मी काट्यावर चढली. तिचं वजन अजूनही 19 किलोच असल्याचं दिसत होत. मग अम्मूताईंनी तिच्या हातात तो फुग्यांचा गोळा दिला. तो भला मोठा गोळा उचलून घेताना लक्ष्मीची जाम गडबड उडाली खरी, पण त्यावेळी सगळ्यांचं लक्ष काट्यावरच्या आकड्याकडे लागलेलं होत. काटा हल्ला होता का? होय. मग अम्मूताईंनी एक टाचणी घेतली. पटापट 5 फुग्यांना टोचून फोडून टाकलं. फाट फाट आवाजाने लक्ष्मी तर एकदम दचकलीच, पण नंतर ती खूप खिदळायला लागली. मग एक एक करून अम्मूताईंनी सगळे फुगे फोडून टाकले. सगळ्या मुलांनी जोर जोरात टाळ्या वाजवल्या. सगळे फुगे फुटल्यावर काय बरं झालं असेल? लक्ष्मीला भारी आनंद झाला होता. हवेला वजन असतं हे आज वर्गात सिद्ध झालं होतं. पण शाळा सुटायची घंटा वाजायच्या आधी तिच्या डोक्यातला अजून एक प्रश्न बाकी होताच. अहो ताई, जर हवेला वजन असेल तर मग हवेनं भरलेला फुगा का तरंगतो? फुटल्यावर म्हणजेच हवा निघून गेल्यावर तो खाली का पडतो? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला माहित आहे का, आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असलेले हवेचे रेणू हे पृथ्वीवरच्या सगळ्या समुद्र किनाऱ्यांवरच्या वाळूच्या कणांपेक्षाही संख्येने जास्त आहेत. ते हे रेणू आपल्यावर सतत आपटत असतात आणि आपल्याला ढकलतही असतात. आपल्याला हवेच्या रेणूंचे वजन का जाणवत नाही? अगदी जन्मल्यापासूनच आपल्याला आजूबाजूच्या हवेच्या रेणूंची आणि त्यांच्यामुळे आपल्यावर पडणाऱ्या दाबाची सवय झालेली असते. आपलं शरीर सुद्धा हाड, स्नायू, द्रव्य आणि भरपूर हवा यापासूनच तर बनलेलं असतं. झालंच तर आपल्या शरीराचा देखील या रेणूंवर दाब असतोच. त्यामुळे आपल्याला हवेतल्या रेणूंचा दबाव जाणवत नाही. मात्र जेव्हा या दबावात मोठा बदल होतो तेव्हाच तो आपल्याला जाणवतो. उदाहरणार्थ विमान प्रवासात किंवा उंच पर्वतावर. चला हवेशी खेळूया. एखादी प्यायच्या पाण्याची रिकामी बाटली किंवा कुठलीही प्लॅस्टिकची बाटली घ्या. तिच्या झाकणाला भोक पाडा आणि त्यातून आत स्ट्रॉ घाला. नंतर स्ट्रॉच्या आजूबाजूला चिकट लांबी लावून तोंड अगदी घट्ट बंद करून टाका. हवं तर बाटलीचं अख्खं तोंडच चिकट लांबीने बंद करून मग तिच्यातून स्ट्रॉ घाला. आता स्ट्रॉ मधून तोंडानं हवा बाहेर उडा. आता बाटली चेपू लागते. का बरं चेपत असेल? याचं कारण बाहेरची हवा त्या बाटलीवर दबाव टाकते आहे. मात्र त्या दबावाला प्रतिकार करण्यासाठी बाटलीच्या आत पुरेशी हवा नाहीये. त्यामुळे आतून उलट दिशेने पुरेसा दबाव येऊ शकत नाही. बाटलीच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे हवा असेल तरच बाटलीचा मूळ आकार टिकून राहील. आता आणखी एक स्ट्रॉ घ्या. तिचं एक टोक हातानं बंद करा आणि दुसऱ्या टोकातून तोंडानं हवा खेचून घ्या. काय झालं? ही स्ट्रॉ का चेपली सांगता येईल का तुम्हाला?